नमस्कार तुम्ही जर शेतकरी असाल तर तुमच्यासाठीही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे येत्या चोवीस तासात तुफान चक्रीवादळ येण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे भारताच्या पूर्व किनारपट्टीवरील राज्यांना चक्रीवादळाचा तडाखा बसण्याची शक्यता आहे अम्फान चक्रीवादळ हे पूर्व किनारपट्टीवर धडकणार आहे या वादळाचा वेग ताशी पंचावन्न ते सहासष्ट किमी असणार आहे आज शनिवारी सायंकाळपर्यंत बंगालच्या उपसागरामध्ये चक्रीवादळ निर्माण होण्याचा अंदाज आहे मासेमारी करण्यासाठी समुद्रात जाऊ नये असा इशारा त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे तसेच या वादळाच्या मर्यादित मोठी वाढ होऊन ते पंच्याण्णव किमी प्रतितास वेगापर्यंत जाऊ शकते हे तुफान चक्रीवादळ ओडीच्या किनाऱ्यापासून पारादीपच्या अकराशे किमी दक्षिणेस दिघाच्या बाराशे पन्नास किमी दक्षिणेश आणि बंगालच्या किनाऱ्यापासून खेपूपाराच्या तेराशे तीस किमी दक्षिण पश्चिम येथे केंद्रित होऊ शकते येत्या चोवीस तासात दुपारी बारा वाजेपर्यंत चक्रवाती वादळ आणि अधिक तीव्रतेचे चक्रीवादळ आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे अठरा मे पासून आंध्र किनारपट्टी आणि ओडिशा पश्चिम बंगालच्या किनारपट्टीला धोका आहे त्यामुळे मासेमारी करण्यासाठी समुद्रात जाऊ नका असा इशारा मच्छिमारांना देण्यात आला आहे जे समुद्रात गेले आहेत त्यांनी सतरा मे पर्यंत समुद्रातून बाहेर पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे अँड या चक्रीवादळाविषयी हवामान विभागाने चौदा मे रोजी सुरक्षा बल आणि आठ राज्यांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करून आपलं महाराष्ट्र माझा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद